पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. काश्मीरसाठी काहीही करण्याची तयारी. अप्रत्यक्षरित्या अन्वसर हल्ल्याची इम्रान खानची भारताला धमकी. सुषमा स्वराज आणि जेटलीनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नंबर. ब्रिटिश मुस्लिम खासदाराच्या वादग्रस्त ट्विटने उडाली खळबळ. दहशतवादी हाफिज सईद आणि इम्रान खान यांच्यात हातमिळवणी. हाफिज सईद आणि इम्रान खान यांचे लाहोरमध्ये झळकले पोस्टर्स. कलम 370 हटवून मोदींनी केली ऐतिहासिक चूक. काश्मीर प्रश्नी इम्रान खान पुन्हा बरळला. विमान प्रवासात 15 इंचाच्या मॅकबुक प्रो लॅपटॉपवर बंदी. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने केली प्रवाशांना विनंती. पाकिस्तान काश्मीरात हिंसाचार भडकवण्याच्या तयारीत. लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिली माहिती. मोदी ट्रम्प भेटीमुळे पाकिस्तानला अखेरचा हादरा. भाजप प्रवक्ते GVL नरसिंग राव यांचं वक्तव्य. पी चिदंबरम यांची ईडीची पीडा तुर्तास टळली. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट घेणार उद्या सुनावणी. कलम 370 वरून भाजप जनतेपर्यंत पोहोचणार. पुढील महिनाभर देशव्यापी कार्यक्रम राबवण्याची भाजपची घोषणा. RBI कडून चोरी करून फायदा नाही. काँग्रेस नेते राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा राज ठाकरेंना पॉवरफुल पाठिंबा. नाशिकच्या कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात ठाकरेंचं केलं कौतुक. विरोधी पक्षाचे 17 आमदार प्रवेशाच्या रांगेत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा दावा. सुवर्णकन्या सिंधू भारताची शान. पंतप्रधान मोदींकडून PV सिंधूचे जोरदार कौतुक. ICC कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराहची मोठी झेप. कसोटीत 6 विकेट्स घेतल्यामुळे बुमराह ICC क्रमवारीत 9व्या स्थानी. हॉलिवूड स्टार लिओनार्डो डिकेप्रियोने अमेझॉन जंगलासाठी उचलले मदतीचे पाऊल. लिओनार्डोने जंगलाच्या संरक्षणासाठी केली 36 कोटी रुपयांची मदत.